Hello dear students, and you are watching Bun Study Sir's English classes. Dear students, in this video we are going to study the short summary of the lesson The Cope and the Anthem, written by O. Henry. So let us begin. Soapy was a homeless boy. He lived on a bench in a park in New York. Winter was coming, and this made Soapy worrisome as he had no homes and the bed. He decided to visit the prison of Black Whales Island for 3 months. The prison was going to give him shelter and food for free. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सोपी नावाचा एक बेघर व्यक्ती घराच्या शोधासाठी, जीवनाच्या शोधासाठी पूर्ण न्यूयॉर्कमध्ये भरकटत होता. मराठीमध्ये एक म्हण आहे, गरज ही शोधाची जननी असते. म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी आपण सतत शोध करत असतो, आणि त्यापैकीच सोपी हा एक व्यक्ती होता की ज्याला अन्न, वस्त्र आणि निवारा पैकी अन्न आणि निवारा या गोष्टींच्या शोधासाठी तो भरकटत होता. फॉर दिस ही फर्स्ट वेंट टू अ हाय क्लास रेस्टॉरंट. The waiter saw his broken boot and torn pants and threw him away. He now broke a glass window of a shop, but the cope did not suspect him and ran behind another person. हा सोपी एखाद्या योग्य ठिकाणी जाण्यासाठी त्याने जेलची निवड केली, की ज्या ठिकाणी त्याला थंडीमध्ये अन्न आणि निवारा हा हमखास मिळणार होता. आणि जेलमध्ये जाण्यासाठी, कारागृहामध्ये जाण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत होता की जेणेकरून त्याला तत्परतेने कारागृहात रवानगी केली जाईल. तो पहिल्यांदा एका 5-स्टार हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये गेला, आणि जाताच त्याला एका वेटरने पाहिले आणि त्याला लगेचच त्या रेस्टॉरंटच्या बाहेर हुसकावून लावले. त्यानंतर त्याने दुसरीकडे प्रयत्न केला आणि एका दुकानाची काच त्याने फोडली. मात्र त्या दुकानाच्या मालकाला त्याचा अजिबातच संशय आला नाही. सोपी वॉज नाव टायर्ड अँड गोइंग टू प्रिझन सीम डिफिकल्ट टू हिम. सोपी कारागृहामध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, मात्र ह्या ना त्या कारणाने तो नेहमी लोकांच्या नजरेपासून सुटत होता. Now he went to a low class restaurant and had a dinner. आता तो एका साधारण हॉटेलमध्ये गेला आणि तिथे त्याने जेवण केलं. But the restaurant owner, instead of sending him to the cope, threw him on the road. येथे सुद्धा त्या रेस्टॉरंटच्या मालकानं त्याला पोलिसाच्या ताब्यात न देता फक्त हॉटेलच्या बाहेर हुसकावून लावलं. Now he went to soap and stole an umbrella of a person. असाच तो एका दुसऱ्या दुकानामध्ये गेला आणि तेथे त्याने एका व्यक्तीच्या छत्रीला हात लावला आणि ती आपल्या ताब्यात घेतली. द पर्सन सॉ हिम अँड ऑब्जेक्टेड हिम. साहजिकच आहे, ज्या व्यक्ती ती छत्री होती त्याने त्याला बघितलं आणि तो लगेचच त्या सोपीवरती ओरडला. सोपी आस्क्ड हिम टू ब्रिंग द कोप. सोपी लगेचच मोठ्याने म्हणाला की ही जर छत्री तुझी असेल
तर तू पोलिसांना बोलव आणि माझ्याविरुद्ध खुशाल तक्रार कर, कारण की सोपीचं मेन उद्देश मुख्य ध्येय काय होतं की पोलिसांनी त्याला धरून घ्यावं आणि कारागृहात ठेवावं. दिस पुट द पर्सन ऑन अ बॅक फूट अँड सेड ही गॉट धिस अम्ब्रेला टुडे इन अ रेस्टॉरंट. सोपीचा हा मोठ्याचा आवाज, मोठ्याने ओरडण्याचा आवाज त्या व्यक्तीने पाहताच तो व्यक्ती क्षणभर गोंधळला आणि तो लगेच म्हणाला की ही छत्री त्याला एका दुकानाच्या बाहेर सापडली होती. नाव सोपी वॉज कम्प्लिटली अनॉइड. या सगळ्या प्रसंगांमुळे सोफी खूपच चिडला होता, कारण की थंडी जवळ येत होती आणि काही केल्यानं त्याची रवानगी काही कारागृहामध्ये होत नव्हती. ही डिसाइडेड टू गो टू द पार्क अँड टेक अ रेस्ट वन्स अगेन. सरच शेवटी त्याने ठरवलं की आपण परत एकदा त्या गार्डनमध्ये, त्या पार्कमध्ये जावं आणि तिथे थोडासा आराम करावा. वाईल वॉकिंग ही सॉ हिज चाइल्डहूड शेल्टर. देर वॉज म्युझिक कमिंग फ्रॉम द रूम. पार्ककडे जात असताना सोपीने आपल्या बालपणीच्या त्या आश्रमाकडे बघितलं, त्या ऑर्फनेजकडे बघितलं, त्या अनाथालयाकडे बघितलं जिथून सुमधुर संगीताचा आवाज त्याला ऐकू येत होता. देअर ही स्पेंट अ बिग अमाऊंट ऑफ टाइम. तो तिथे बराच वेळ संगीत ऐकत थांबला. इन दोज डेज सोपी वॉज फुल ऑफ स्पिरिट, क्लीन हार्टेड. त्या दिवसांमध्ये सोपी ज्यावेळेस त्या बालकाश्रमामध्ये राहत होता, त्या अनाथाश्रमामध्ये राहत होता, त्यावेळेस तो खूप स्वच्छंदी मनाचा व्यक्ती होता. मात्र त्या अनाथाश्रमाच्या बाहेर निघाल्यानंतर परिस्थितीमुळे त्याला चक्क पोट भरण्यासाठी कारागृहामध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. इट चेंज हिज माइंड अँड डिसाइडेड टू फाइंड वर्क द नेक्स्ट डे. तर त्या अनाथालयाकडे पाहून त्याचं मनपरिवर्तन झालं आणि त्याने ठरवलं की आपण दुसऱ्या दिवसापासून काम करूया आणि आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे थोडक्यात तो सकारात्मक विचार करू लागला. तेवढ्यात एक पोलिसाने त्याला पकडलं. सडनली अ कोप केम अँड आस्क्ड हिम द पर्पज ऑफ स्टेअरिंग ऍट द बिल्डिंग. सोपी सेड नथिंग बट द कोप वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. त्या पोलिसानं त्याला पकडलं आणि त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. व्हेरी नेक्स्ट मॉर्निंग ही गॉट 3 months इम्प्रिझनमेंट इन द प्रिझन ऑफ ब्लॅकवेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला कोर्टात नेण्यात आलं आणि संशयाच्या जोरावरती त्याला चक्क 3 महिन्यांचा कारावास झाला आणि त्याची रवानगी ब्लॅकवेल नावाच्या कारागृहात करण्यात आली. आपण स्क्रीनवरती बघू शकतो की ज्या गोष्टीसाठी सोपी बराच प्रयत्न करत होता शेवटी त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं. नो प्रिझन वॉज बेटर दॅन दॅट. द प्रिझन हॅड रूल्स दॅट ही वुड हॅव टू फॉलो, बट इन प्रिझन अ जेंटलमॅन्स ओन लाईफ वॉज स्टील हिज ओन लाईफ. सोपी हॅव्हिंग डिसाइडेड टू गो टू द आयलंड ऍट वन्स बिगॅन टू मूव टुवर्ड्स हिज डिझायर. तर तीव्र इच्छा असणारा हा सोपी सरळ शेवटी त्या कारागृहात गेला की जेथे त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पोटभर अन्न आणि थंडीपासून निवारा मिळणार होता. सो डियर स्टुडंट्स, दिस वॉज अ शॉर्ट समरी ऑफ द लेसन द कोप अँड द अँथम.
I hope you have understood the lesson. Thank you.